चार दिवसांपासून प्रचंड पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील 3 लाख एकरची जमीन उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने शुक्रवारी संविधान चौकात आंदोलन करत राज्य सरकारकडे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मागच्या 4 दिवसापासून विदर्भामध्ये गारपीट पाऊस सुरू आहे. 3 लाख एकर जमीन उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पिकवलं, कापूस गेला, तूर गेली, हरभरा गेला, भाजीपाला गेला, काहीच शिल्लक राहिलं नाहीये. आणि प्रचंड गारपीट, यापूर्वी एवढी गारपीट कधीच झाली नाही. मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अशी गारपीट झाली तेव्हा 29 कोटी रुपये एका जिल्ह्याला विशेष बांबून दिले. या सरकारने उद्धव ठाकरेजींनी बांधावर याचं कबूल केलं होतं. बांधावर तिथंच नाही, मंत्रालयातही येत नाही. 18 महिन्यापासून बांधावरही येत नाही, पण पालकमंत्री गायब झाले आहेत. मागणी आहे तातडीनं 50,000 रुपये एकरी आजच्या घोषणा केली पाहिजे, स्पेशल केस केली पाहिजे विदर्भाकरता आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे. अन्यथा शेतकरी कर्जानी आणि आता नुकसानानी दोन्हीकडे कंटाळून आत्महत्येकडे वळतील. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आम्ही त्यांना विनंती करतो आहे. पण प्रचंड वाईट स्थिती आहे. आज सरकारने घोषणा केली नाही तर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष तयार होईल आणि भारतीय जनता पार्टी गावागावामध्ये शेतकऱ्यांसोबत आंदोलन करेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्न करू. पण या सरकारने तातडीनं दखल घेतली पाहिजे अशी मागणी या आंदोलनाची आहे.